वर्धा जिले में हिंगनघाट उपविभागीय नारकोटिक सेल की टीम ने समुद्रपुर पुलिस के सहयोग से गांजे की बिक्री पर बड़ी कार्रवाई की है। सादी वर्दी में पुलिस निरीक्षक प्रशांत काले, पुलिस उपनिरीक्षक राम खोत, पुलिसकर्मी अरविंदर येनुरकर, नितिन तारचांदी, रवि पुरोहित, प्रांजलि, आलोक हनफते, वैभव चर्डे ने कल रात्र के समय 10 किलो गांजा जब्त किया है। हिंगनघाट उपविभागीय नारकोटिक्स टीम को गुप्त सूचना मिली कि आरोपी मोटरसाइकिल पर जाम चौराहे पर गांजा बिक्री करने वाले हैं। इस वक्त पुलिस ने जाल बिछाकर यह बड़ी कार्रवाई की। आरोपियों के पास से 2,55,120 रुपए माल जब्त किया गया है। उसमें 10 किलो गांजा, एक मोटरसाइकिल व 2 मोबाइल फोन बरामद किए गए हैं। उक्त कार्रवाई में थाना समुद्रपुर में NDPS एक्ट के तहत अपराध दर्ज कर लिया गया है और मामले में 2 महिला आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। उन्हें 2 फरवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है, जबकि एक आरोपी आकाश मोहिते अंधेरे का फायदा उठाकर वहां से फरार हो गया है और पुलिस उसकी तलाश कर रही है। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक डॉक्टर सागर कवड़े और उपविभागीय पुलिस अधिकारी हिंगनघाट उपविभागीय दिनेश कदम के मार्गदर्शन में समुद्रपुर पुलिस उपविभागीय नारकोटिक टीम के साथ पुलिस निरीक्षक प्रशांत काले, पुलिस उपनिरीक्षक राम खोत, पुलिसकर्मी अरविंदर येनुरकर, नितिन ताराचंडी, रवि पुरोहित, प्रांजलि, आलोक हनफते, वैभव चर्डे ने की। गेल्या 3 महिन्यापासून एसपी सरांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यात वाढत्या नारकोटिक्स कारवायांबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी विभागीय स्तरावर त्यांनी स्पेशल सेलची स्थापना करायला सांगितली होती। त्या अनुषंगाने हिंगनघाट डिव्हिजनमध्ये देखील सुमारे 2 महिन्यापूर्वी स्पेशल सेलची स्थापना करण्यात आली। स्पेशल सेल सतत नारकोटिक्स विषयी माहिती मिळवत असताना दिनांक 30/1/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास आमच्या पथकास अशी माहिती मिळाली की पूजा मोहिते नावाची एक स्त्री हेमा नावाच्या एका जाम येथील स्त्रीला गांजा पुरवण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने आमच्या पथकाने पंचांचं जाम येथे सापळा रचला असता साधारण 20-45 वाजता यामधील वॉन्टेड आरोपी आकाश मोहिते आणि पूजा मोहिते हे दोघं यामा मोटरसायकलवरून सदर ठिकाणी आले। त्याच वेळेस हेमा नावाची जी महिला आहे ती तो माल घेण्यासाठी त्या मोटरसायकलस्वाराच्या दिशेने गेली। त्यावेळेस पूजा मोहिते हिने तिच्याकडील जे 2 पॅकेट्स होते त्यापैकी 1 पॅकेट तिला हेमाला हँडओव्हर केलं। त्यामुळे मिळालेल्या माहितीची खातरजमा झाली आणि आमच्या पथकाने त्यांच्या दिशेने कूच केली असता मोटरसायकलस्वार जो अत्यंत अलर्ट होता त्यांनी आमच्या पथकास पाहताच डावीकडच्या बाजूला शिवारामध्ये त्यांनी ते मोटरसायकलवरून तो पळून गेला त्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन। परंतु आमच्या टीमला या 2 महिला ताब्यामध्ये मिळवण्यात यश मिळालं। त्या 2 महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 10 किलो वजनाचा गांजा तसेच यामा मोटरसायकल आणि 2 मोबाईल फोन हस्तगत झाले। समुद्रपूर पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा नोंद करून दोन्ही महिलांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर केले असता त्यांना 2 फेब्रुवारी 2023 पोलीस कोठडीत रिमांड मंजूर केलेले आहे। यापूर्वी देखील आमच्या पथकाने सुमारे 8 इसमांना या नारकोटिक्स कारवाईमध्ये अटक केली असून आतापर्यंत सुमारे 15 किलो गांजा स्पेशल सेलने हस्तगत केलेला आहे। हिंगनघाट से NBCN न्यूज के लिए रवि येनुरकर की रिपोर्ट।